आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो, येत्या 10 ते 15 दिवसामध्ये वनरक्षक या पदाच्या ग्राउंडला सुरुवात होत आहे. तर सर्वप्रथम ग्राउंडची प्रोसेस काय असणार आहे, इथून पुढे भरतीची प्रक्रिया काय असणार आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. काय प्रोसेस असणार आहे, तुम्हाला ग्राउंडला जायच्या वेळेस तुमची तेव्हाच कागदपत्र तपासणी होणार आहे. तर कागदपत्र तपासणीला तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे, मूळ कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, कोणकोणते झेरॉक्स चालतील, त्याच्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला नोटिफिकेशन मध्ये हे काही इतर प्रतिज्ञापत्र सुद्धा घेऊन यायला सांगितलेले आहेत. ते कोणकोणते प्रतिज्ञापत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे त्याच्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर सर्वप्रथम आता इथून पुढील जी पण प्रोसेस असणार आहे ती कशी असणार आहे, भरती प्रक्रिया कशी होणार आहे, त्याच्याविषयी सविस्तर माहिती बघूया. तर बघा, त्यासाठी अशा प्रकारची इथे मी माहिती कलेक्ट केलेली आहे, ती तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. तर बघा, जर म्हटलं तर आपल्याला टेलिग्रामला नाही तर वेबसाईटला हे जे अपडेट आहे भरपूर ठिकाणी बघण्यासाठी भेटलेलं असेल, परंतु ऑफिशियल वेबसाईटला अशा प्रकारची कोणत्या प्रकारची सूचना अजून आलेली नाहीये. जी पण आपल्याला सूचना येईल ग्राउंड विषयी किंवा आपलं जी पण रनिंग वगैरे असणार आहे, कागदपत्र तपासणी असणार आहे, तर त्याच्याविषयी सर्वप्रथम सूचना जी ऑफिशियल वेबसाईट आहे आपली mahaforest.gov.in या संकेतस्थळावरती आपल्याला कळविली जाईल. जिथे पण आपल्याला टेलिग्राम नाही तर वेबसाईटला जी पण इतर सूचना भेटत असेल ती जरी आधी भेटली तर ती कन्फर्म नसते, 100% खरी नसते, परंतु जी पण सूचना आपल्याला भेटते ती ऑफिशियल वेबसाईटला भेटत असते. ठीक आहे, तर इथपर्यंत अजून कोणत्या प्रकारची अपडेट आलेले नाहीये. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला वेबसाईटला जे पण विद्यार्थी सिलेक्ट असतील त्यांची लिस्ट, ठीक आहे, ग्राउंड साठी जे पण विद्यार्थी सिलेक्ट असतील त्यांची लिस्ट किंवा त्यांचे ऍडमिट कार्ड, ठीक आहे, किंवा त्याचे ऍडमिट कार्ड जारी केले जातील. आणि येत्या तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार बिगर पेसावाल्यांचे ग्राउंड सुरू झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. पेसावाल्यांचं लगेच होणार नाहीये, जे एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील आणि ज्यांनी पण पेसा अंतर्गत फॉर्म भरला असेल, ठीक आहे, पेसा विभागाअंतर्गत किंवा पेसा क्षेत्रांतर्गत फॉर्म भरला असेल, त्यांचे ग्राउंड जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल त्यानंतरच घेतलं जाणार आहे. आणि सध्या जर म्हटलं तर 1100 ते 1200 जे बाकीचे पदे होते जे बिगर पेसा आहेत, ठीक आहे, अदर कॅटेगरीचे विद्यार्थ्यांचे पदे आहेत, ते त्यांचं ग्राउंड आता लगेच सुरू होणार आहे. ठीक आहे, तर इथं अमरावतीचं तुम्ही हे नोटीस बघितलं असाल, इथे सांगितलेलं आहे बघा, इथं आपलं जे ग्राउंड कधी होणार आहे आपल्याला तारीख देखील दिलेली आहे, तारखेविषयी इथे माहिती दिली आहे आणि बाकीची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. बघा इथे तारीख सुद्धा त्यांनी दिलेली आहे कधी ग्राउंड होणार आहे अशा प्रकारची. यानुसार जर म्हटलं तर आपण यानुसार असा विचार केला तर इथे आपल्याला 7 ते 8 दिवसामध्ये हे ग्राउंड सुरू झालेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे. आणि ठिकाण सुद्धा इथे दिलेलं आहे, ठीक आहे, इथं बघा आपल्याला जे ठिकाण असणार आहे अमरावतीचं हे ठिकाण सुद्धा इथे दिलेलं आहे. ठीक आहे, परंतु जर म्हटलं तर ऑफिशियल वेबसाईटला अजून कुठल्याही प्रकारचं असं अपडेट आलेलं नाहीये. तर सर्वप्रथम प्रोसेस काय असणार आहे ती मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज नाही होणार. आणि त्यानंतर जे पण डॉक्युमेंट्स पाहिजे आहे ते डॉक्युमेंट्स इथे पण दिलेत आणि आपण सुद्धा इथे नोट करून घेतले, ते सर्व डॉक्युमेंट्स आपण बघणारच आहोत. ठीक आहे, तर बघा आता प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक जिल्ह्यासाठी अशा प्रकारचं प्रसिद्ध पत्रक जारी केलं जाईल जे की तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला भेटून जाईल, कुठे इतर ठिकाणी जाण्याची गरज नाहीये. अजून तर तिथे काय अपलोड केलेलं नाहीये, येत्या 1 ते 2 दिवसामध्ये हे आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. जसं कोणत्याही प्रकारचं अपडेट येईल तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती कळविलं जाईल. आता सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे डाऊट होते की आपल्याला कागदपत्र तपासणीला जायच्या वेळेस कोणकोणते कागदपत्र सोबत न्यावे लागणार आहे, प्रोसेस काय असणार आहे, आपल्याला कसं समजणार आपलं ग्राउंड कुठं होणार आहे, कधी होणार आहे, तर त्याच्याविषयी माहिती देतो. आता सर्वप्रथम आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला, ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईटला एक तर लिस्ट जारी केली जाईल, एक तर लिस्ट जारी केली जाईल नाहीतर एक तर ऍडमिट कार्ड जारी केली जाईल. ज्या पण विद्यार्थ्यांना 54 किंवा 54 पेक्षा जास्त मार्क असतील तर त्या सर्वांना इथं ग्राउंडसाठी बोलवलं जाणार आहे, त्यांची लिस्ट जारी केली जाईल आणि त्यांचं ऍडमिट कार्ड जारी केले जाईल. आज कोणाचं ग्राउंड आहे, उद्या कोणाचं ग्राउंड आहे, त्यानंतर तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी कोणत्या विद्यार्थ्याचं ग्राउंड आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला 1-2 ठिकाणं इथं दिले जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडला जावं लागणार आहे. प्रत्येक जर म्हटलं तर प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांचं जर म्हटलं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप एका एका गॅपमध्ये हे ग्राउंड झालेलं बघण्यासाठी भेटेल. याचा जर कालावधी जर म्हटलं तर एका आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड होऊन जातील, कारण प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्याला ग्राउंड वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, म्हणजे एक आठवडा आपण धरून चालू शकता की पहिल्या दिवशी जर म्हटलं तर एका जिल्ह्याचं संपूर्ण जर म्हटलं तर 5 ते 7 दिवस लागले एका जिल्ह्यासाठी. अशाच प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड होतील आणि एका आठवड्यामध्ये तुमचं ग्राउंड कम्प्लीट होऊन जाईल. तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे, सर्व विद्यार्थ्यांना इथं ग्राउंड साठी बोलवलं जाणार आहे, 54+ वाल्यांना सर्वांना ग्राउंड साठी इथं बोलवलं जाणार आहे. तर त्यासाठी तुमचं प्रवेश पत्र एक तर इश्यू होईल नाहीतर तुमची लिस्ट जारी केली जाईल कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं
पहिल्या दिवशी ग्राउंड आहे, कुठं ग्राउंड आहे, ती लिस्ट जारी केली जाईल. जर प्रवेश पत्र नाही आलं तर तुम्हाला काय घेऊन जायचे, अर्जाची तुम्हाला प्रत घेऊन जायची. जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता त्या अर्जाची प्रत घेऊन जायचे, नाहीतर जुनं प्रवेश पत्र तुमचं घेऊन जायचे. यापैकी एक कोणतंही जरी असेल तरी तुम्ही इथं नेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे अर्जाची प्रत देखील नसेल, ऍडमिट कार्ड जरी नसेल, तर काही प्रॉब्लेम नाही, अजून देखील तुम्ही तुमची अर्जाची प्रत आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता वेबसाईट वरतून. ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ठीक आहे. जे जुनं होतं, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता त्याचा जो लॉग इन आय डी पासवर्ड असेल तो टाकून तुमची अर्जाची प्रत आता देखील तुम्ही डाउनलोड करू शकता ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन, काही प्रॉब्लेम नाही. आणि तसं तुम्हाला नवीन प्रवेश पत्र इश्यू केलं जाईल माझ्या अंदाजानुसार. आणि नाही केलं, ठीक आहे, नाही केलं तर डायरेक्टली लिस्ट जारी केली जाईल की आज या 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड आहे या ठिकाणी. त्यानंतर तिथे त्यांना बोलवलं जाईल, त्यांना टायमिंग वेळ, त्या विद्यार्थ्यांची लिस्ट वगैरे दिली जाईल आणि त्यांचं ग्राउंड घेतलं जाईल. एक तर प्रवेश पत्र किंवा लिस्ट जारी केली जाईल येत्या 2 ते 3 दिवसामध्ये, ठीक आहे. आणि लिस्ट जारी केल्यानंतर येत्या तुम्हाला 7 ते 7 दिवसामध्ये, 7 ते 7 दिवसामध्ये ग्राउंड झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे. तर ही पुढील प्रोसेस असणार आहे, ठीक आहे. तर आता यासोबत आपल्याला काय नाहीये, आता जेव्हा तुम्ही ग्राउंडच्या ठिकाणी जाल तेव्हा तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे, कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला सोबत न्यायचे, त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. कारण यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेले होते की आम्हाला संपूर्ण कागदपत्राची जी लिस्ट आहे ती व्यवस्थित बनवून द्या, जेणेकरून आम्ही सर्व जे कागदपत्रे व्यवस्थित सोबत घेऊन जाऊया, ठीक आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, इथे बघा, जेवढे पण तुमच्याकडे मूळ कागदपत्र असतील ना तेवढे पण तुम्ही सोबत घेऊन जा. असा एकही कागदपत्र ठेवू नका की तो तुमच्याकडे मूळ कागदपत्र होता परंतु तुम्ही नेला नाही. जेवढे पण मूळ ओरिजिनल कागदपत्र असतील ते सर्व तुमच्याकडे जेवढे पण असतील, जेवढे पण गोळा होतील तेवढे तुम्ही नेण्याचा प्रयत्न करा. आणि त्या सर्व कागदपत्रांची, जे पण कागदपत्र मी तुम्हाला खाली सांगणार आहे या लिस्टमध्ये, त्या सर्व कागदपत्रांची किमान तुम्हाला 2-2 झेरॉक्स न्यायची. किमान कमीत कमी 2-2 झेरॉक्स नेते, हाताखाली तुम्ही 3 ते 4 झेरॉक्स नेऊ शकता. प्रत्येक कागदपत्राचे 3 ते 4 झेरॉक्स नेऊ शकता, कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला 2 झेरॉक्स तर कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर हाताखाली तुम्ही 3-4 झेरॉक्स ठेवू शकता एका एका कागदपत्राचा. हे तुम्हाला समजून आलं. आता लिस्ट मी तुम्हाला खाली देणारच आहे. तर सर्वप्रथम इथं बघा, जे पण कागदपत्र तुम्ही नेणार आहे तर हे तुम्हाला सर्वप्रथम हे चेक केले जातील आणि त्याच्यावरती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून घ्यावं लागणार आहे. म्हणजे स्वतःला आपल्याला काय करायचंय, जसे की हे तुमचं कागदपत्र आहे अशा प्रकारचं हे झेरॉक्स आहे, ठीक आहे. जे पण झेरॉक्स असेल, ओरिजिनल नव्हे, जे पण झेरॉक्स असेल, झेरॉक्स, ठीक आहे, झेरॉक्स, जे पण झेरॉक्स असेल त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, जिथं पण खाली जागा कोरी असते ना, हे जसं की इथं कागदपत्र तुमचं इथं मेन्शन केलेलं कोणत्या प्रकारचं, तर त्याच्या खाली तुम्हाला जिथं पण कोरी जागा असेल ना तिथे तुम्हाला तुमची स्वतःची सही करायची, ठीक आहे. याला म्हणतात सेल्फ अटेस्टेड. तर अशा प्रकारचा प्रत्येक झेरॉक्स वरती जे तुम्ही 2-2 चा गठ्ठा करून येणार आहे, आता जे पण मी तुम्हाला कागदपत्र सांगेन ना त्या सर्व कागदपत्रांची तुम्हाला 2-2 प्रत म्हणजे झेरॉक्स घ्यायचे. एक एक आपल्याला प्रत्येक झेरॉक्स काढायचा, त्याचा एक गठ्ठा तयार करायचा. पुढे सर्वप्रथम तुम्हाला प्रवेश पत्र, त्यानंतर फॉर्म जोडायचा आणि ओळखपत्राचं एक झेरॉक्स जोडायचं. आणि त्याचा अशा प्रकारचं जे पण मी इथून पुढे तुम्हाला कागदपत्र सांगेल तर एक एक गठ्ठा तुम्हाला अशा प्रकारचं न्यायचे. असे किती गठ्ठे तयार करायचे, 2. जेवढे पण कागदपत्र सांगणार आहे त्यांचे झेरॉक्सचे 2 गठ्ठे तुम्हाला तयार करायचे, प्लस तुमच्याकडे जे पण ओरिजिनल कागदपत्र असतील ते ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे. आणि जे पण झेरॉक्स असेल ना त्याच्या खाली सही करायचे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून घेऊन जायचे, ठीक आहे. स्वतःला सही करायची, कुठे जाण्याची गरज नाही, झेरॉक्स मारायचं आणि स्वतःच्या खाली सही करायची. प्रत्येक डॉक्युमेंट वरती, कागदपत्रावरती तुमची स्वतःची एकच सही असायला पाहिजे, सारखी सही असायला पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. चला आता कोणकोणते कागदपत्र पाहिजे त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊया. तर बघा, सर्वप्रथम जर तुमची लिस्ट जारी झाली तर लिस्ट तुम्हाला नेण्याची गरज नाही, परंतु प्रवेश पत्र जर तुमचं जारी झालं, जसं आपल्याला परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी झालं तर, तसंच ग्राउंड साठी जर तुमचं प्रवेश पत्र जारी झालं तर तुम्हाला ते प्रवेश पत्र सर्वप्रथम कलर प्रिंट न्यायचे, याची कलर प्रिंट घेऊन जायची. त्यानंतर तुम्हाला पुढे काय न्यायचे, ओळखपत्र, ठीक आहे. तुम्ही यामध्ये ओळखपत्रामध्ये पॅन कार्ड नेऊ शकता, ठीक आहे, पॅन कार्ड नेऊ शकता, आधार कार्ड नेऊ शकता, हे तुम्ही ओळखपत्र नेऊ शकता. हे ओळखपत्र तुम्हाला एक ओरिजिनल लागणार आहे, कंपल्सरी ओरिजिनल तर तुम्हाला कंपल्सरीच लागणार आहे, आणि प्लस त्याचे 2-2 झेरॉक्स, ठीक आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज जेव्हा भरला होता याची तुम्ही झेरॉक्स नेऊ शकता, कलर प्रिंट नाही नेली तरी काय प्रॉब्लेम नाही, परंतु याच्याही तुम्हाला किती न्यायच्या आहेत, 2 प्रिंट न्यायचे आहेत, कमीत कमी 2 झेरॉक्स तुम्हाला न्यायचे. हे 2 गठ्ठल तुम्हाला आता सांगतो, जसं की हे 2-2 मी तुम्हाला सांगत आहे. या पहिला एक तुम्हाला अशी फाईल बनवायची थोडक्यात, हे जेवढे पण डॉक्युमेंट्स मी सांगत आहे पहिल्या याच्यामध्ये पण जोडायचे सर्व, आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण तुम्हाला तेच डॉक्युमेंट जोडायचे झेरॉक्स मध्ये. आणि तुम्हाला एक तिथे जमा करावं लागणार आहे, आणि जोपर्यंत तुमचं ग्राउंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक सोबत ठेवावं लागणार आहे. आणि बाकीचे तुम्ही हाताखाली अजून एक एक एक्स्ट्रा झेरॉक्स नेऊ शकता. प्रत्येक कागदपत्राचे किमान तुम्हाला 2 झेरॉक्स नेणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, आपल्याला काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक पात्रता, जे पण तुमच्याकडे गुणपत्रक असेल ते नेणं गरजेचं असणार आहे. आता जसं की इथं तुम्हाला काय लागणार आहे, जर तुम्ही 10वीचं दिलं असेल, एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर 10वीचं तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. 12वीच्या याच्यावरती भरलं असेल तर 12वीचं तुम्हाला
मार्कशीट, ठीक आहे, 12वीचं मार्कशीट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. असं तर तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा नेऊ शकता, ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट वगैरे असतं ना 12वीचं, ते सुद्धा नेऊ शकता. आणि त्यासोबत 10वीचं आणि 12वीचं शाळा सोडल्याचा दाखला, शक्य शाळा सोडल्याचा दाखला LC तुम्हाला घेऊन जायचे, हे सुद्धा तुम्हाला न्यायचंय. आता इथं मी तुम्हाला काय सांगितलं बघा, एक तर तुम्हाला 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 12वीचं मार्कशीट, आणि त्यासोबत तुम्हाला इथं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे, त्यानंतर 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आणि त्यानंतर 10वीचं शाळा सोडल्याचा दाखला आणि 12वीचं शाळा सोडल्याचा दाखला, ठीक आहे, LC हे आपल्याला इथे घेऊन जायचे. आता यातील तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र नसतील तर चालतील ते मी तुम्हाला सांगतो. इथे तुमच्याकडे आपल्याला समजा तुम्ही 12वीती फॉर्म भरला असाल, इतर विद्यार्थ्यांना 12वीती फॉर्म होता तर 12वीचे जे मार्कशीट आहे, ठीक आहे, जे 12वीचं मार्कशीट आहे ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे ओरिजिनल, ठीक आहे, ओरिजिनल लागणार आहे. जर काही कारणास्तव तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये जमा केलं असेल तर त्याचं बोनाफाईड नेऊ शकता, ठीक आहे, हे बोनाफाईड तुम्ही तिथे जमा करू शकता. नाहीतर तुमचं जे पण शाळेचं ते शाळेमधून तुम्ही लिहून प्रतिज्ञापत्र लिहून आणू शकता की इथे जमा आहे कागदपत्र, हे ओरिजिनल कागदपत्र माझे इथे जमा आहे, अशा प्रकारचं शाळेमधून कॉलेजमधून तुम्ही ते लिहून नेऊ शकता, ठीक आहे, अशा प्रकारचं. परंतु तिथे तुम्हाला हे ओरिजिनल लागणार आहे, जेणेकरून हे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे, हे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. आणि त्यासोबत तुमच्याकडे बोर्ड जे सर्टिफिकेट असतं ना 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ते असेल तरी तुम्ही ते घेऊन जा, परंतु मार्कशीट हे आपल्याला कंपल्सरी लागणार आहे. बोर्ड जे आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट तिकीट असतं ते नसेल तरी काय प्रॉब्लेम नाही, परंतु असेल तर हे देखील तुम्ही घेऊन जा. आणि शाळा सोडल्याचा दाखला 10वी आणि 12वी दोन्हीचं सोबत घेऊन जा. शाळा सोडल्याचा दाखल्याचं झेरॉक्स झेरॉक्स तुम्हाला न्यायचंय. हे तुम्हाला सांगितलं ओरिजिनल मार्कशीट तुम्हाला इथं ओरिजिनल न्यावी लागणार आहे, नसेल तर आपल्याला बोनाफाईड ओरिजिनल घेऊन जायचं, ठीक आहे, शाळेचं जे पण बोनाफाईड असेल ते तुम्हाला काढून घ्यायचे आणि ते तुम्ही ओरिजिनल घेऊन जाऊ शकता, जेणेकरून तिथे तुमचे डॉक्युमेंट जमा आहे अशा प्रकारचं तुम्ही लिहून जरी घेतलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. शाळेमध्ये तुम्हाला सांगायचं आमचं अशा प्रकारचं इथं या ठिकाणी कागदपत्र तपासणी आहे, तिथे आम्हाला जायचंय, आणि त्यासाठी आम्हाला तुम्ही नोट करून द्या, लिहून द्या की आमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते इथे जमा आहे. आणि तुम्ही ते डॉक्युमेंटचे नाव मेन्शन करू शकता की तुमचं काय काय तिथे जमा आहे, 10वी 12वीचं मार्कशीट म्हणा नाही तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट म्हणा, ठीक आहे, हे जे पण असेल महत्वाचे ते डॉक्युमेंट तुम्ही तिथे मेन्शन करा आणि सही शिक्का घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम नाही येणार, ठीक आहे. जेवढी पण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रकारे तुम्ही क्रिया करू शकता. त्यानंतर इथं बघा वयोमर्यादा बाबत तुम्हाला एक सोबत घेऊन जायचं डॉक्युमेंट, तर यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता, इथे जन्म प्रमाणपत्र देऊ शकता, त्यानंतर इथे आपल्याला काय म्हटलंय इथे आपण शाळा सोडल्याचा दाखला पण देऊ शकता, ठीक आहे, शाळा सोडल्याचा दाखला पण चालतो इथे. इथे बघा अशा प्रकारचे इथे मेन्शन केलेलं आहे. आणि अजून इथं वयोमर्यादेसाठी काय चालणार आहे, डोमासेल, तुम्हाला डोमासेल इथे कंपल्सरी लागणार आहे वयोमर्यादेसाठी, ठीक आहे, वयोमर्यादा किंवा नाहीतर आपल्याला ऍड्रेस प्रूफ साठी तुम्हाला डोमासेल इथे लागणार आहे. हे तुम्हाला सांगितलं एक तर 10वी 12वीचं मार्कशीट आणि त्यासोबत तुम्हाला डोमासेल नाहीतर शाळा सोडल्याचा दाखला, ठीक आहे, हे तुम्हाला तिथे घेऊन जावं लागणार आहे. प्रत्येक याचे दोन दोन झेरॉक्स न्यायचे. पुढे त्यानंतर आरक्षण, आरक्षणांतर्गत जर तुम्ही फॉर्म भरला असेल भूकंपग्रस्त म्हणा नाहीतर प्रकल्पग्रस्त म्हणा नाहीतर इतर कोणत्याही आरक्षण अंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचे जे ओरिजिनल सर्टिफिकेट असतं ना ओरिजिनल ते तुम्हाला घेऊन जायचे, प्लस त्याचे दोन दोन झेरॉक्स घेऊन जायचे, ठीक आहे, ओरिजिनल प्लस दोन दोन झेरॉक्स त्याचे घेऊन जायचे. त्यानंतर पुढे जात प्रमाणपत्र तुम्हाला तर कंपल्सरी लागणार आहे ओरिजिनल, आणि तेच सांगतोय जर जात प्रमाणपत्र तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर लगेच जा आणि जे पण डोमासाईल सर्टिफिकेट असेल कॉलेजचं ते काढून घ्या. आणि डोमासाईल सर्टिफिकेट वरती जर काम नाही झालं तर तुम्हाला काय करायचंय शाळेमधून सांगायचं आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तिथून तुम्ही याला नोट करून घ्यायचंय असं प्रतिज्ञापत्र किंवा एक लेटर लिहून घ्यायचंय की आमचे ओरिजिनल जे कागदपत्र आहे इथे जमा आहेत अशा प्रकारचं, आणि कॉलेजचा सही शिक्का घ्यायचा, बाकी जास्त काय करण्याची गरज नाही. आणि तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तरी ती देखील तुम्हाला घेऊन जायचे आहे, ठीक आहे, हे झालं. पुढे पुढे बघा इथं आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट विषयी इथं माहिती हे तुम्हाला इथं न्यावंच लागणार आहे. त्यानंतर जे बाकी ऑदर कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, ठीक आहे, नॉन क्रिमी लेअर ज्यांना पण लागतं लागू असल्यास ते तुम्हाला ओरिजिनल प्लस झेरॉक्स घेऊन जायचे, ओरिजिनल प्लस तुम्हाला याची पण झेरॉक्स इथं घ्यावी लागणार आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर EWS साठी इथं आपल्याला हे सांगितलेलं आहे तर यांच्यासाठी हे प्रमाणपत्र असतं, तर त्यांनी ते अंतर्गत फॉर्म भरला असेल तर त्याचं जे ओरिजिनल प्रमाणपत्र असतं EWS साठी तर ते ओरिजिनल प्रमाणपत्र प्लस त्याचे दोन झेरॉक्स तुम्हाला न्यायचे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे न्यायचे, ठीक आहे, परिशिष्ट 3 प्रमाणे ते कुठे भेटणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो. त्यानंतर इथे ST कॅटेगरीचे जे उमेदवार आहे, ठीक आहे, तर इथे आपल्याला त्यांनी जे पण आपल्याला इथं कास्ट जे जात पडताळणी आहे ती प्रमाणपत्र इथं अनिवार्य आहे असं म्हटलेलं आहे, परंतु याला सादर करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी दिला जातो, ठीक आहे, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं आपल्याला अनिवार्य सांगितलेलं आहे. परंतु तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल नाही तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणीसाठी अप्लाय केलेलं असेल तर त्याचा तो नंबर भेटतो तुम्हाला 1, ठीक आहे, तो नंबर देखील चालेल. तुमच्याकडे त्याचे पावती भेटते, ऑनलाईन पावती दिलेली असते, ती पावती तुमच्याकडे असते, ते एज ए प्रूफ तुम्ही इथं यूज करू शकता.
टाका, नाही तर तुम्हाला 1 वर्षामध्ये ते सादर करावं लागतं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कास्ट सर्टिफिकेट इथं कंपल्सरी लागणार आहे. मात्र त्यानंतर इथं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले वगैरे असेल, त्याचं काही प्रमाणपत्र असेल, त्यामधून तुम्ही अर्ज केला असेल, ठीक आहे, ते आरक्षणानंतर, तर ते तुम्हाला इथे न्यायचे. आणि आधार कार्ड, ठीक आहे, आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला दोन्ही इथं ओरिजिनल घेऊन जायचे, प्लस त्यांचे तुम्हाला कलर जॉरक्स झाले तर कलर जॉरक्स पण तुम्हाला दोन दोन घेऊन जायचे, जेणेकरून तिथे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि ही ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरती पुन्हा एक डिटेल मध्ये व्हिडिओ मी देणारच आहे. जेव्हा पण अजून एक लिस्ट जारी केली जाईल तेव्हा अजून एक डिटेल मध्ये आपण व्हिडिओ घेणारच आहे. तर हे महत्वाचे कागदपत्र झाले, हे तुम्हाला सोबत घेऊन जायचे. आता मी तुम्हाला माहिती देतो, इथे बघा, आता जेव्हा तुमची लिस्ट जारी होईल, ऍडमिट कार्ड जारी होईल, हे जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. हे की तुम्हाला तिथे गेल्यानंतर लागणारच आहे, शाळा सोडण्याचा दाखला, हे महत्वाचे कास्ट सर्टिफिकेट वगैरे, हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे गेल्यानंतर लागणारच आहे. ठीक आहे, आणि बाकी काही तुम्ही खेळामधून स्पोर्ट मधून अर्ज केला असेल तर ते खेळाचं प्रमाणपत्र वगैरे, आरक्षण अंतर्गत भरला असेल तर आरक्षणाचं प्रमाणपत्र वगैरे, ते तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे. आता इथे बघा, हे जे नोटीस आलेलं आहे, हे जे आता सध्या ऑफिशियल वेबसाईटला तर जारी नाही झालेलं, यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, हे सर्व जे सांगितलं मी हे सर्व कागदपत्र यामध्ये दिलेले, ठीक आहे. आणि ही माहिती तुम्ही बघू शकता, इथं अमरावतीच्या अशा प्रकारच्या या विभागाने इथं जारी केलेले असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे शक्यता कागदपत्र लागणार आहे, या व्यतिरिक्त जास्त काही आपल्याला लागणार नाहीये. हे आपल्याकडे कागदपत्र असतील तर बघा, नाही तर लवकरात लवकर जमा करण्याचा प्रयत्न करा, हे तुम्हाला कागदपत्र सादर करावे लागणार आहेत. तर हे सर्व कागदपत्र तुमच्या लक्षात आले. आणि यासोबत अजून एक महत्वाचं राहील, ठीक आहे, यासोबत तुम्हाला अजून काय लागणार आहे महत्वाचं, यासोबत तुम्हाला कमीत कमी सांगतोय हा, कमीत कमी तुम्हाला 8 फोटो घेऊन जायचे तिकडे, 8 ते 10 फोटो सोबत ठेवा, कमीत कमी पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला 8 ते 10 फोटो इथं सोबत न्यायचे. सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते महत्वाचे कागदपत्रे जे की आपल्याकडे आलेले आहेत, यावरती तुम्हाला ही सविस्तर माहिती दिलेली आहे. ओळखपत्र, परीक्षा केंद्रावरील जे पण ओळखपत्र असेल ते न्यायचे, तिथे पण तुम्हाला फोटो चिटकावा लागणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला ऑनलाईन जी फॉर्म भरला होता त्याची प्रिंट वगैरे, त्यानंतर इथं शैक्षणिक पात्रतेचे जे पण कागदपत्र असतील. आता इथे जर महत्वाचं, इथं जर तुम्ही फॉर्म भरताना 10वीचं दिलं असेल, 12वीचं दिलं असेल तर तेच चालेल, परंतु जर म्हटलं तुमचं ग्रॅज्युएशन पण झालं त्याची पण तुम्ही माहिती दिली होती, ते पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले होते, तर ते पण तुम्हाला इथे न्यावे लागणार आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे इथं. त्यानंतर वयोमर्यादाबाबत बाकी आरक्षणामार्फत जे पण तुम्ही कागदपत्र दिले असतील ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे, सर्वांना ते अनिवार्य नसणार आहे, जे पण त्यातून फॉर्म भरले असेल ज्यांनी पण त्यांच्यासाठी ते लागू असणार आहे. इथे हे समजून आलं. आणि बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला कुठून भेटणार ते सांगतो. इथे ते एवढे डॉक्युमेंट दिलेत, हे जे ऑफिशियल पीडीएफ इथं दिलेलं आहे हे तर अजून जारी झालेलं नाहीये, परंतु एका याच्यावरती आलेले, तर अजून कुठं याची माहिती भेटली तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न करतो तसं, ठीक आहे. तर बघा, आता सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला हे जे डॉक्युमेंट आहे, इथं जी ऑफिशियल आपली वेबसाईट आहे, नोटिफिकेशन आहे, तर याच्यावर तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड केलेले वनरक्षक पदाची, तर आपल्याला यामध्ये हे जे आहे परिशिष्ट 13 नुसार आपल्याला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी लागणार आहे. तर इथे काय करायचंय, इथे जे पण असेल ते तुम्ही टिक करू शकता अशा प्रकारचं, इथं त्याच्यावरती काट मारू शकता, जे पण तुमचं नाव असेल इथं स्वतःचं नाव टाकायचं, स्वतःचं नाव, ठीक आहे, स्वतःचं नाव टाकलं. त्यानंतर इथं स्त्री, ठीक आहे, इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं किंवा आईचं नाव टाकायचं, यांचा यांची मुलगा मुलगी जे पण असेल ते तुम्हाला इथं टाकायचं. त्यानंतर इथं तुमचं स्वतःचं काय टाकायचं, वय टाकायचं. त्यानंतर इथं वर्ष टाकायचं, ठीक आहे. त्यानंतर राहणार, तुमचा पूर्ण ऍड्रेस टाकायचा, मुक्काम पोस्ट, त्यानंतर गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव, एवढे टाकलं तरी बास. त्यानंतर पुढे काय करण्याची गरज नाही, इथं कळतो करते जे पण असेल अशा प्रकारचं तुम्ही हे टिक करू शकता अशा प्रकारचं. त्यानंतर मी, ठीक आहे, मी इथे तुम्हाला टाकायचं वनरक्षक, वनरक्षक या पदासाठी रक्षक अशा प्रकारचं वनरक्षक, इथं उलट झालं, वनरक्षक, वनरक्षक या पदासाठी अर्ज केलेला आहे. आणि बाकी जर पुढे म्हटलं तर मला आज रोजी, ठीक आहे, तर आज रोजी ही दिनांक कधीची टाकायची, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता ना तेव्हाची तुम्हाला इथे दिनांक मेन्शन करायचे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता त्याच्यावरती तारीख दिली असेल, तुम्ही बघा कधी फॉर्म भरला होता, नाहीतर जुनं हे पत्र तुमच्याकडे असेल ऑलरेडी, तुम्ही भरले असेल फॉर्म भरला तेव्हा, तरी तेच नेलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तर नाही तर तुम्ही इथं आजची म्हणजे आजच्यानुसार जरी म्हटलं तर काय प्रॉब्लेम नाही. इथे राहिली किती मुले, त्यांची संख्या टाकायची, 00 असेल तर 00 टाकायचं, जर असेल तर 1 असेल तर 01 टाकायचं, 2 असेल तर 02 टाकायचं अशा प्रकारचं, नसेल तर 00 टाकायची. त्यानंतर हे पुढे अशा प्रकारचं. आणि त्यानंतर 28/3/2005 नंतर तुम्हाला किती मुले झालेत, जर झाले असतील किती पण तर त्याची संख्या टाकायची, आणि याच्या अगोदर असेल तर इथे 00 टाकायचं, फक्त इथेच टाकायचं. आणि यानंतर असेल तर
01 02 03 जे पण असतील ते तुम्ही अशा प्रकारे टाकू शकता, नसतील तर 00 टाकायचे. त्यानंतर काय जास्त करण्याची गरज नाहीये. थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला माहिती अजून काय दिलेलं आहे, फक्त इथे आपल्याला काय टाकायचं, इथं स्वतःचं पूर्ण नाव टाकायचं. ठीक आहे, स्वतःचं पूर्ण नाव, स्वतःचं नाव. ठीक आहे, इथं स्वतःचं नाव टाकलं आणि त्यानंतर वरती तुम्हाला काय करायची, तुमची सही करायची. सही झाली त्यानंतर इथं दिनांक टाकायचं, हे तुम्ही कधी भरत आहात आणि कुठून भरत आहात, तुमचं स्थळ टाकायचं. तुमचं ऍड्रेस तर जरी तुमचं गावाचं किंवा तालुक्याचं नाव टाकलं तरी चालेल, आणि खाली इथं काहीच करण्याची गरज नाहीये, असंच राहून जायचं. हे झालं तुमचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. हे तुम्हाला नोटिफिकेशन मधून डाऊनलोड करता येणार आहे. नोटिफिकेशन आता तुम्हाला कशी डाऊनलोड करायची ते देखील सांगतो. इथं ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. बघा इथे सर्व काही पीडीएफ उपलब्ध आहे. थोडंसं खाली आल्यानंतर बघा, थोडंसं खाली आल्यानंतर इथे आपल्याला ज्या जाहिराती आहेत त्या डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. इथं फॉरेस्ट गार्डची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. इथं डाऊनलोडचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करून ही जाहिरात तुम्ही डाऊनलोड करणार. आणि या जाहिरातीच्या तुम्ही लास्टला आल्यानंतर बघा, मी डायरेक्टली खाली येत आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या जागा वगैरे दिसतील. ठीक आहे, जागा दिसल्यानंतर इथे बघा तुम्हाला अजून काय दिलेलं आहे, इथे टप्पे वगैरे दिलेत. आणि त्यानंतर इथे बघा तुम्हाला अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र वगैरे तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. हे झालं, इथे तुम्हाला समजून आलं हे तुम्हाला कशा प्रकारचं भेटणार, कुठे भेटणार हे तुम्हाला समजून आलं. आता अजून तुम्हाला कोणकोणते महत्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत ते सांगतो. आता इथे बघा आपल्याला धाव चाचणीचे हे जे आहे वचनपत्र इथे द्यायचे द्यावं लागणार आहे. हे पण तुम्हाला एक झेरॉक्स काढून न्यायचे. ठीक आहे, परिशिष्ट 14 नुसार याचं पण तुम्हाला इथं झेरॉक्स काढून न्यायचे. जे पण तुम्ही इथं रनिंग करणार आहात, तुम्ही धाव आता धाव चाचणीमध्ये भाग घेणार आहात, यामध्ये कोणत्या प्रकारचं तुम्ही म्हणजे काही गोळ्या वगैरे खाल्या, नाही तर तुम्ही कोणत्या प्रकारचे जास्त धावला, तुम्हाला दम लागला, तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला, तर त्याला स्वतः तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे. अशा प्रकारचं हे प्रतिज्ञापत्र आहे, हे अशा प्रकारचं वचनपत्र आहे. याच्यावरती तुम्हाला तुमचं पूर्ण अशा प्रकारचे ठिकाण वगैरे टाकायचं, जिथं पण तुम्ही जाल ते ठिकाण टाकायचं, दिनांक टाकायचा, तुम्ही कधी गेला होता त्याची दिनांक टाकायची. आता जेव्हा पण तुमचं ग्राउंड असेल तीच दिनांक इथे टाकायची आणि तेच ठिकाण इथे टाकायचं, तुमची इथे सही करायची, खाली नाव टाकायचं. ठीक आहे, आणि हे तुम्ही लिहून देतात की स्वतः तुम्ही काही हानी झाला तुम्ही स्वतःला स्वतः जबाबदार राहणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इथं वचनपत्र किंवा प्रतिज्ञापत्र आहे ते तुम्हाला इथं कंपल्सरी इथं लिहून न्यावं लागणार आहे. त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे जे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा तुम्हाला न्यावं लागणार आहे. आता हे महत्वाचं काय असणार आहे, हे तुम्ही कुठूनही घेऊ शकता. कुठून म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये जायचं. ठीक आहे, सरकारी दवाखान्यामध्ये जायचं. आता हे कोणासाठी असतं, एखाद्याला काय आजार असेल, काय महत्वाचं त्याच्यासाठी, त्याची काही म्हणजे एखादं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल, तर त्याच्यासाठी हे कंपल्सरी असतं. आणि महत्वाचे जे पण उमेदवार असतील, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एकदा तुमचं जे पण शारीरिकदृष्ट्या तुम्ही सुदृढ आहात याचं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे आहे, तर तुम्ही काय करा, तर याची फक्त प्रिंट घ्या, इथे जी पण माहिती असेल ती भरा फक्त. अशा प्रकारचं हे तुम्ही भरा. आणि बाकी काय करायचंय, सरकारी दवाखान्यामध्ये जायचंय. सरकारी दवाखाना तुमचा जो पण जवळच असं ना, सरकारी दवाखान्यामध्ये जायचे, तिथे द्यायचं. आणि त्यानंतर तो म्हणायचं की मला मेडिकलचं हे अशा प्रकारचं सर्टिफिकेट पाहिजे आहे, शारीरिकदृष्ट्या मी सुदृढ आहे अशा प्रकारचं. इथे तुमचं नाव वगैरे टाकायचं, ते थोडं चेकअप वगैरे करतील तुमचं, नाही तर करतील पण नाही काही वेळेस. आणि त्यानंतर त्यांचा सही शिक्का इथं घ्यायचा. ठीक आहे, वैद्यकीय अधिकारी जे असतात ना सरकारी, त्यांचा सही शिक्का इथं घ्यायचा आहे. कोणत्याही सरकारी दवाखान्यातून घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही. हे समजलं तुम्हाला, हे तीन जे आहेत ते महत्वाचे तुम्हाला इथं घेऊन जायचे. हे बाकीचे प्रतिज्ञापत्र म्हणा नाही तर घोषणापत्र, हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. हे तुम्हाला सांगितलं कुठून कसं भेटणार, हे सरकारी दवाखान्यात त्याची फक्त प्रिंट काढून घ्या. इथे तुमचा फोटो चिटका वाटला तर इथे तुमचं नाव, त्यानंतर इथे तुम्हाला आयडी टाकण्याची गरज नाही, तेच टाकतील. हे वनरक्षक पदाचं नाव आहे, इथे तुमचं स्वतःचं नाव येईल अशा प्रकारचं. आणि त्यानंतर प्रमाणित इथे दिनांक वगैरे, आणि इथे सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ते सही शिक्का तुम्हाला देतील शारीरिकदृष्ट्या तुम्ही सुदृढ असल्याचं. ठीक आहे, थोडं चेकअप वगैरे करून हे तुम्हाला देऊन टाकतील. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे. हे तुम्हाला महत्वाचे तीन डॉक्युमेंट आहे, हे सुद्धा तुम्हाला मेडिकलला जायचे, मेडिकलला नवे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायच्या वेळेस हे तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. आता हे सर्व तुम्हाला सांगितलं, कागदपत्र कसे न्यायचे काय हे सर्व तुम्हाला सांगितलं. आणि याची प्रत्येकाची जरी म्हटलं हे जरी काढलं नाही, याचे पण तुम्हाला दोन दोन झेरॉक्स घेऊन जायची सोबत. ठीक आहे, एकदा तुम्ही ओरिजिनल भरला ते ओरिजिनल तर राहून द्यायचं, प्लस दोन दोन झेरॉक्स तुम्हाला सोबत देखील घेऊन जायचे, जेणेकरून तुम्हाला नको पुढे प्रॉब्लेम यायला. कारण इथं काय होतं, अजून एक स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला. इथं बघा आता थोडक्यात तुम्हाला जेणेकरून जायच्या वेळेस तुम्हाला जेवढं सांगून म्हणजे जेवढी पण तुम्हाला माहिती असेल तेवढी चांगलीच असणार आहे. जेव्हा तुम्ही ग्राउंडला जायच्या ग्राउंडला जाता तर रात्रीचीच तुम्ही ऑलरेडी ग्राउंडच्या ठिकाणी पोहोचलेला असता, किंवा सकाळी तुम्ही 4 दरम्यानमध्ये तिथे ग्राउंडवरती हजर होता. तर जेव्हा तुम्ही 4 जाता तुम्हाला 4 किंवा 4:30 लगेच आत घ्यायला सुरुवात करता, जास्तीत जास्त 5 वाजेपर्यंत, 5 अगोदरच तुम्हाला आत घ्यायला सुरुवात करता.
सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर तुमची चेकिंग वगैरे होते, थोडक्यात नॉर्मल चेकिंग होते. त्यानंतर तिथे आत गेल्यानंतर तुमचं काय होतं, सर्वप्रथम कागदपत्र तपासणी, ठीक आहे. कागदपत्र तपासणी, तुम्ही सेल्फ अटेस्टेड केला आहे की नाही, सर्व प्रत वगैरे काढलेत की नाही. तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की हे कागदपत्रांचे तुम्ही 2 गठ्ठे करा किंवा 1 गठ्ठा करा, लाईनशीट तुम्ही जोरास अशा प्रकारचे मांडून ठेवा, ओरिजिनल कागदपत्र तुम्ही साईडला काढून ठेवा, हे तुम्हाला तिथे गेल्यावर सांगितलं जातं, ठीक आहे. त्यानुसार कागदपत्रांचे गठ्ठे काढायचे, तुम्ही सेपरेट कागदपत्र तयार करून ठेवायचे, आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुमची कागदपत्र तपासणी केली जाईल. कागदपत्र तपासले की मग तुमचं वजन, ठीक आहे, तुमचं वजन केलं जाईल. कंपल्सरी वजन तर नाहीये तिथे, वजनामध्ये तुम्हाला काढून टाकलं जाणार नाहीये, परंतु उंची जर म्हटलं तर उंची तुम्हाला तिथे कंपल्सरी द्यावी लागणार आहे. आणि उंचीमध्ये आपल्याला ज्या पण कॅटेगरीनुसार जी उंची पाहिजे आहे तेवढी तुम्हाला अनिवार्य असणारच आहे, ठीक आहे. अशा प्रकारचं हे महत्वाचं आहे. तर उंची तुमची घेतली जाईल, वजन तुमचं घेतलं जाईल, आणि त्यानंतर तिथून जे पण उमेदवार पात्र होतील, उंची आणि वजन आणि त्याचसोबत कागदपत्रे, ठीक आहे. कागदपत्र तपासणी झाल्यानंतर उंची आणि वजनासाठी इथं बोलवलं जातं. आता उंची आणि वजन झाल्यानंतर तुमचा एक एक गट केला जाईल, ठीक आहे. तुमचा गट कितीचा असेल, पोलीस भरतीचा जसा गट तयार केला जातो ना, 10 किंवा 15 मुलांचा, ठीक आहे, 10 किंवा 15 मुलांचा एक एक गट केला जाईल एका दिवशी, किंवा याच्यामध्ये जास्त पण मुले असू शकतात. जास्त जास्त म्हणजे जर म्हटलं तर 50 ते 100 सुद्धा मुलं असू शकतात एका एका गटमध्ये. आता एवढ्या मुलांचा गट तयार केल्यानंतर प्रत्येक गटासाठी दोन तीन मेंबर असतात, त्यांची रनिंग घेण्यासाठी आणि पुढील जे पण आपली धाव चाचणी ती घेण्यासाठी आपल्याला त्यांना वेगवेगळे जे पण असतात अधिकारी वगैरे नेते, त्यांचे जे पण कर्मचारी असतात ते त्यांचा गट घेतात, आणि त्यानंतर तुमची रनिंग होते. म्हणजे गेल्यानंतर कागदपत्र, उंची, वजन आणि त्यानंतर तुमची धाव चाचणी, हे 3 स्टेप केल्या जातील. आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी लास्टला तुमचे जे पण मार्क्स असतील ते पण समजून येतील, तुम्हाला किती पैकी किती मार्क मिळाले, त्यानंतर पुढील काय प्रोसेस असणार आहे, ही सविस्तर लिस्ट तुम्हाला जारी केली जाईल. परंतु यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं असणार आहे, रनिंग सर्वात महत्वाचं असणार आहे. कागदपत्र तुम्ही व्यवस्थित घेऊन जा. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जेवढं तुम्ही लवकर जा ना, जसं की सकाळी सकाळी, ठीक आहे, जो आपल्याला सकाळचा टाइम असतो, मॉर्निंगचा टाइम असतो ना, तेव्हा तुम्ही रनिंगला जर म्हटलं तर रनिंग तुम्ही व्यवस्थित करू शकता, हे तर तुम्हाला पण माहिती आहे. तर एवढा प्रयत्न करा की तुम्ही जेवढा होईल ना तेवढा 1 नंबरला बसण्याचा प्रयत्न करा. आणि जे डॉक्युमेंट आहे त्याची लिस्ट पण व्यवस्थित तुम्ही तयार करून, लगेच जे डॉक्युमेंट आहे एकाखाली एक तुम्ही लगेच जोडून, जेवढा होईल ना तेवढा तुमचं पहिला नंबर लावण्याचा प्रयत्न करा. कारण जे पण पहिला गट असेल, पहिल्या गटामध्ये जे पण 10, 20, 50 जे पोरं घेतले जातील, तर त्यांचं सर्वप्रथम जर म्हटलं तर जे रनिंगचा टायमिंग असणार आहे ना, तो रनिंगचा टायमिंग 6 ते 7 च्या दरम्यान मध्ये असणार आहे. 6 ते 7 च्या दरम्यान मध्ये त्यांचा रनिंग वगैरे होऊन जाणार आहे, ठीक आहे. कारण 4-5 ला हात घेतल्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे, उंची, वजन हे 1 तासात होऊन जातं, आणि त्यानंतर तो गट लगेच इथं रनिंगसाठी नेला जातो. तर 6 ते 7च्या दरम्यान मध्ये त्यांचा रनिंग होऊन जातं, आणि सकाळच्या टायमामध्ये तुम्ही रनिंग जे आहे ते व्यवस्थित करू शकता, तुम्हाला रनिंगला जास्त स्कोअर इथे मिळू शकतो. त्यामुळे असा प्रयत्न करा की जास्तीत जास्त पुढे 1 नंबरला बसण्याचा प्रयत्न करा. मागून गेले तरी तुम्ही रात्रीचं झोपायला तिथे पुढे जा लवकरात लवकर, जिथं पण गेट असेल तिथेच थांबा. रात्रीचं त्यानंतर मुले जमा झाल्यानंतर तुमचा नंबर लेट येतो, आणि त्यानंतर डायरेक्टली दुपारची 12-1 वाजता तुमचं जर रनिंग असलं तर तुमच्या रनिंग मध्ये खूप जास्त फरक पडतो. 3-4 मिनिटाचा इथं गॅप पडू शकतो तुमच्या, इथं म्हणजे कमी पडू शकता तुम्ही, ठीक आहे. तर जेवढं होईल तेवढं पुढे जा, आणि त्यानंतर रनिंग तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आता प्रत्येक जिल्ह्यानुसार काय होणार आहे, लिस्ट जारी केली जातील आपल्या वेबसाईटला, हे तुम्हाला सांगितलं सकाळ सकाळी जायचंय, हा एक महत्वाचा पॉईंट असणार आहे. आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती लवकरच या सर्व लिस्ट जारी केल्या जातील, आणि लिस्ट जारी झाल्यानंतर, हे सर्व लिस्ट आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार जे पण ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड साठी जावं लागणार आहे. तिथं कागदपत्र, त्यानंतर वजन, उंची आणि त्यानंतर ग्राउंड तुमचं होणार आहे. तर ही भरती प्रक्रिया अशा प्रकारची असणार आहे. आणि त्यानंतर ग्राउंड आणि लेखी, ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील त्यांचं डायरेक्टली इथं काय होणार आहे, लास्टला मेडिकल. आणि मेडिकलमध्ये जास्त कोणाला काढून टाकती नाही, कोणत्या प्रकारची चिंता करू नका. मेडिकल कसं होतं, काय केलं जातं, त्याच्याविषयी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला दिला जाणार आहे. आता जायच्या वेळेस तुमचं कोणत्या प्रकारचं मेडिकल होणार नाहीये. आता फक्त तुमचं काय होणार आहे, आपली कागदपत्र तपासणी आणि त्यानंतर ग्राउंड, हे दोनच होणार आहे. चिंता करू नका, मेडिकल तुमचं नंतर असतं, आणि मेडिकल मध्ये तुम्हाला काढून टाकलं जात नाही, त्यासाठी तुम्हाला सवलत दिली जाते, काही दिवसांचा टायमिंग दिला जातो. काही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही सॉल्व्ह करून घेऊ शकता. तर आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यावरती आपण पुढील जो व्हिडिओ बनवणार आहे, जेव्हा आपण लिस्ट जारी केली जाईल तर त्यानंतर आपण पुढील सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. तर त्यामध्ये आपण सर्व जे पॉईंट्स आहेत कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आता यामध्ये सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे होती तर त्यांनी बरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असला आणि त्यांना सर्व माहिती समजून आली असेल. आणि या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर मग कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राइब करा, जी बेल तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.